अरे तुमच्यासाठी जाणार तर मला फोन करू. तुम्हाला काय वाटतंय म्हणजे तुम्ही देशासाठी काहीच करायचं नाही? जशी आयच्या पोटात जाणार तशीच जागणी म्हणजे तिकडे काय तुमच्या जिंदगीमध्ये तुमच्या जीवनाचा फोकस काय आहे, गोल सेट काय आहे तुमच्या जीवनात? आज आम्हाला पण पेन्शन मिळते, आम्ही पण शांत बसलो असतो ना. आज मुलींना असं चालावं लागतं, टांग लांब करून चालावं लागतं. तुम्ही कॉम्प्रोमाइज मध्ये करतात त्या पण करतात. आज मुलगी मला जेवायला बोलली की पप्पा मला 5 दिवस 1 महिन्यासारखे वाटतात. त्यावेळेला मी ह्याची खोज चालू केली की नक्की काय आहे. पूर्ण घर्षवून त्यांच्या मांड्या पूर्ण काळ्या पडल्यात, लाल पडल्यात, मुलींना चालला येत नाही, तरी पण ती आपल्या पप्पाला सांगत नाही कुठली पण. अवघड जागेचं दुःख नाही, कोण कोणाला शेअर करत नाही याच्यामध्ये. मग मी विचार केला की नाही, आता याला आपल्याला पूर्ण जगासमोर ओपन केल्याशिवाय नाही तर आपल्या मुली सुद्धा कॅन्सरपासून वाचणार नाही. आज हॉस्पिटलच्या अक्षरशः अशी अवस्था आहे, बरांड्यामध्ये सुद्धा कॅन्सरचे पेशंट बसलेले. आता या स्वार्थातून परमार्थपण आहे, परमार्थपण आहे आणि स्वार्थपण आहे. तुम्हाला पैसे पण मिळाले पाहिजे. मग मी हे पॅड घेऊन कमीत कमी मेडिकलला वगैरे सगळ्या ठिकाणी गेलो, पण मेडिकल मधून मला म्हणावं असं सक्सेस नाही भेटलं. मी करोडोंचा माल दिला आणि करोडो रुपये लॉस पण गेलो आणि उधारी पण गेली. मेडिकलवाला काय बोलतो की मी जी लेडीज मागल तेच देणार. मी लेडीजला मी मेडिकलवाल्याला बोललो की तुम्ही सांगा जरा लेडीजला एक ताय वापरून बघाय, एवढं तर बोलू शकतो ना. कारण तुमच्या प्रत्येक जणीच एक तर मेडिकलवाला पण ओळखीचा आहे. पण तो म्हणला आम्ही तेवढं पण नाही बोलणार, कारण त्यांची चेन आहे पूर्ण. मग त्या चेन मध्ये 5000 स्टोअरला माल टाकायचा म्हणलं तर 1 करोड रुपये जातात. त्या 1 करोड काढण्यासाठी कमीत कमी 10 वेळाच्या करा काढायला लागतात, अर्ध धंद्याचं बुडलेलं असतात पैसे. मग मी 6 वर्षापूर्वी विचार केला, हा मेडिकलचाच पैसा मी तुम्हाला देणार. कोणाला देणार? तुम्हाला देणार. आता किती महिला अशा आहेत, तुम्ही किंवा तुमचे मिस्टर गेले 10-15 वर्षापासून काम करतात ना, भले शेती, ऊस, नोकरी, एमआयडीसी मध्ये जॉब, हॅलो करता का नाही? किती जण इथे बसले सांगा की ज्यांच्या अकाउंटला 50 लाख रुपये ठेवले, हात वर करून 25 लाख, 20 लाख, 10 लाख, 5 लाख, 1 लाख. 1 लाख बघा, मला सांगायचं काय, खरं इथं नाही, मुंबईत पण हाच इशू आहे. मुंबईमध्ये 15-20 हजाराच्यासाठी ट्रेन मधनं धक्के खात जातात, अकाउंटला काहीच नाही पैसे, भाडं भरायचं पण मुश्किल आहे. ही सत्य परिस्थिती आहे. म्हणजे आज 15 वर्ष तुमच्या लग्नाला 15 वर्ष 10 वर्ष कोणाला 24 वर्ष झाले असतील, जर या 2023ला जर 50 लाख नाहीत तर येणाऱ्या 2028ला पण काय नसणार आहे. बरोबर आहे, चुकीच आहे.